जर तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जायच्या तयारीत असाल तर सावधान, कारण तुम्हाला आता अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे। मुंबई पोलिसांनी एका धावत्या ट्रेनमधून एका चोराला अटक केलेली आहे, ज्याने स्वतःच्याच मालकाच्या घरात 47 लाख रुपयाचे दागिने त्याचसोबत महागड्या वस्तू ज्या आहेत त्या चोरी केलेल्या आहेत। नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहत आहात HW मराठी। काळ्या कपड्यांमागे चेहरा लपवून पोलीस कोठडीत उभा असलेल्या या व्यक्तीचे नाव राहुल असे आहे। तो बिहारचा आहे। राहुल गेल्या 3 वर्षांपासून मुंबईतील खार भागातील एका व्यावसायिकाच्या घरी नोकर म्हणून काम करत होता। या काळात राहुलने संपूर्ण कुटुंबाचा विश्वास जिंकला होता। या महिन्याच्या 20 तारखेला राहुलच्या विश्वासावर व्यावसायिकाने त्याच्या खार येथील घर सोडले आणि कुटुंबासह फिरायला गेला। याचाच फायदा घेत राहुलने मालकाच्याच घरी डल्ला टाकला आणि तिथून लंपास झाला। फार पश्चिम मायफेअर बिल्डिंगमध्ये श्री महेश गांधी हे व्यावसायिक त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत। ते कामानिमित्त राजस्थान जयपूर येथे 15 ऑगस्टच्या दिवशी गेले होते आणि 20 तारखेला परत आले। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरातील काही कपाट आणि तिजोरीची तोडफोड झालेली आहे आणि त्यांच्या घरी जो त्यांचा नौकर होता राहुल कामत हा घरी मिळणार नाही। सदर त्यांच्या घटना लक्षात आल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले। साधारण ते 11:30-12 आसपास पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ड्युटी ऑफिसरला माहिती दिली आणि ड्युटी PI संदीप पाटील साहेब होते। त्यांनी लगेच त्यांचे जे काही तक्रार ते ऐकून घेतली आणि त्वरित सदर बिल्डिंगच्या ठिकाणी पाटील साहेब आणि स्टाफने भेट दिली आणि सदर ठिकाणचे CCTV फुटेज चेक केले। सदर CCTV फुटेजमध्ये त्यांनी एक त्यांचा हा नौकर राहुल कामत हा गेटच्या बाहेर 2 बॅगा घेऊन जात असल्याचं निष्पन्न झालं। कंप्लेनंटा प्रथम त्यांना काही समजत नव्हतं, काय वस्तू गेल्यात काय माहीत नाही, म्हणजे पूर्ण त्यांना लक्षात येत नव्हतं, कदा ते स्वतः थोडे डिस्टर्ब झालेले होते। त्यांनी सविस्तर माहिती घेतली असता त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, डायमंडची ज्वेलरी, रोख रक्कम, सिल्वरचे काही कॉईन्स, काही सिल्वरच्या भांडी, काही परदेशी चलन होते, हे असे सगळ्या गोष्टी एकूण अंदाजे 47 लाख रुपयेचे ऐवज त्यांच्या घरातून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली। दरम्यान PI पाटीलनी सदर आरोपी इसम हा कुठे राहतो, त्याचे आणखीन कोण सहकारी आहेत का, त्याचं गाव कोणतं आहे ह्याची माहिती घेतली असता त्यांना असं समजलं की सदरचा आरोपी हा बिहार येथील राहणार आहे। PI पाटील यांनी सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लगेच हा आरोपी बिहारला जायचा असेल तर कसा जाऊ शकतो याच्याबाबत वेगवेगळे अभ्यास करून अंदाज बांधले आणि बिहारला जाणाऱ्या ज्या काही ट्रेन्स आहेत त्या ट्रेनची माहिती घेतली आणि जर हा आरोपी आता बिहारच्या एखाद्या ट्रेनमध्ये बसला असेल तर सध्या त्याचं लोकेशन काय असेल याची एक अभ्यास करून माहिती घेतली आणि भुसावळ रेल्वे पोलीस GRP यांना सदर आरोपी दिसमाचे फुटेज आणि माहिती दिली आणि सदर ट्रेन चेक करण्याबाबत त्यांना सूचना दिली। त्यानुसार भुसावळ रेल्वे पोलिसांनी बिहारला जाणारी ट्रेन जयनगर एक्सप्रेस ही भुसावळ स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पथकासह पूर्ण ट्रेनची तपासणी केली। तपासणीमध्ये आरोपी दिसम हा त्याच्याकडे असलेल्या 2 बॅगासह मिळून आला। त्यांनी सदर बॅगा ताब्यात घेतल्या, पंचासमक्ष त्यांचा सविस्तर पंचनामा घेतला केला आणि आम्हाला तिकडून इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही जी सूचना दिली होती, तुम्ही काही इन्फॉर्मेशन दिली होती त्यानुसार आरोपी आणि त्याच्याकडे मिळालेले चोरीचा माल मिळून आला आहे। मग आमच्या पोलीस स्टेशनचे PSI कुंभार आणि डिटेक्शनचे पथक यांना आम्ही रवाना केले आणि त्याला ताब्यात घेऊन
पोलिटिशियन लावून अटक केली. अटक करून त्याला माननीय कोर्टासमोर हजर केले. सध्या त्याला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. फार पोलिसांच्या तात्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे राहुल कामत नावाच्या चोराला चालत्या ट्रेनमधून पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून 100% मुद्देमाल जो आहे तो देखील जप्त केलेला आहे. आणि या आरोपीला कोर्टात हजर केला असताना त्याला 25 तारखेपर्यंतची जी पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान या संदर्भातील सर्व अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.